नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात मी यशवंत मासोळे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडीच. 9,800 रुपयांची लाच घेताना MIDC वसाहतीच्या सहायक क्षेत्र व्यवस्थापकाला अँटी करप्शन विभागानं केली रंगेहात अटक. युवासेनेतर्फे गरजू लोकांसाठी 1 करंजी कपडे स्वेटर संकलन सुरू. धुळ्यातील पेठ भागातून काढण्यात आली मदत फेरी. धुळे तालुक्यातील हिंद्रुण गावात नजर आणेवारी कमी लावल्याबद्दल ग्रामस्थांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. धुळे जिल्हा निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवा संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. दुर्गाष्टमीनिमित्त धुळे शहरातील आई एकविरादेवी मंदिरात 200 महिलांनी केलं सप्तशती पाठांचं पठण. ब्रह्मलीन श्री सद्गुरू बापूजी भंडारी यांच्या 41व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न. ऑनलाईन नोंदणी झाल्याची कागदपत्रे देण्यासाठी 9,800 रुपयांची लाच घेताना MIDC वसाहतीच्या सहायक क्षेत्र व्यवस्थापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. नरडाणा औद्योगिक वसाहतीमध्ये माजी आमदारांच्या कंपनीची ऑनलाईन नोंदणी झाल्याची कागदपत्रे देण्यासाठी 9,800 रुपयांची लाच स्वीकारताना औद्योगिक वसाहतीच्या सहायक क्षेत्र व्यवस्थापकास धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. जळगाव जिल्ह्यातील माजी आमदार जयप्रकाश बावीसकर यांची जयक्लो ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीस धुळे जिल्ह्यातील नरडाणा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये भूखंड मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. यात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सदर प्लॉट कंपनीसाठी देण्याचे निश्चित झाले. या जागेचा करारनामा करणे तसेच करारनाम्यावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार बावीसकर यांनी त्यांच्या आतेभावास दिले होते. त्यामुळे धुळे येथील अवधान शिवारात असणाऱ्या औद्योगिक वसाहतीमधील कार्यालयात कागदपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या कार्यालयात त्यांची भेट सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक सुरेश चैत्राम पाटील यांच्याबरोबर संपर्क केला. ही कागदपत्र देण्यासाठी पाटील यांनी 9,800 रुपयांची लाच मागितली. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात संपर्क केला. यानंतर उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांनी पोलीस निरीक्षक पवन देसले महेश भोरटेकर तसेच जितेंद्र परदेशी किरण साळी संदीप सरग देवेंद्र वेंदे कैलास शिरसाट संतोष हिरे सतीश जावरे मनोहर ठाकूर कैलास जोहरे कृष्णकांत वाडिले प्रकाश सोनार प्रशांत चौधरी यांच्या मदतीने धुळ्याच्या औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयात सापळा लावला. यात सुरेश पाटील यांना पैसे घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही उशिरापर्यंत सुरू होती. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. युवासेनेतर्फे गरजूंसाठी 1 करंजी कपडे स्वेटर लाख मोलाचे या कार्यक्रमांतर्गत शनिवारी धुळ्यातील पेठ विभागात फेरी काढून दिवाळीचा फराळ कपडे स्वेटर गोळा करण्यात आले. सर्वत्र दिवाळी आनंदोत्सव साजरा होताना मुलांना कपडे फटाके फराळ बनवले आहेत. त्यात समाजातील काही घटक असे आहेत की आज कमवू तर आज खाऊ अशी परिस्थिती आपणास दिसते. गोरगरिबांचेही स्वप्न असते की दिवाळीत फराळ करू, कपडे घेऊ, आपल्या मुलांना दिवाळीत वेगवेगळे पदार्थ देऊ. परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना हे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी दिवाळीचा सण गोड व्हावा यासाठी शिवसेना युवासेनातर्फे 1 करंजी कपडे स्वेटर लाख मोलाचे हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. जास्तीत जास्त फराळ कपडे स्वेटर गोळा व्हावे, जास्तीत जास्त गोरगरिबांपर्यंत फराळ कपडे स्वेटर पोहोचण्यात यावे यासाठी फराळ कपडे स्वेटर गोळा फेरी पेठ विभागात सुभाष चौक गली नंबर 7 येथून सुरुवात करण्यात आली. पेठ विभागात पूर्ण ही फेरी संपन्न झाली. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी फराळ कपडे स्वेटर गोळा करून फेरीला प्रतिसाद दिला असून फराळ कपडे स्वेटर गोळा झाले आहेत. यानंतर शहरातील विविध भागातून फराळ गोळा फेऱ्या काढण्यात येणार असून त्यानंतर 1 दिवस आड फेरीचे विविध विभागात आयोजन केलेले आहे. सर्वत्र मिळून फराळ गोळा केल्यानंतर येणाऱ्या रविवारी दुपारपासून फराळ बांधणी करून जमलेले कपडे व स्वेटर यांची योग्य प्रकारे सुधारणा करून ते धुळे शहरातील वेगवेगळ्या विभागात तसेच धुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवर कपडे व फराळ गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम युवासेना करणार आहे. फराळ कपडे स्वेटर गोळा फेरी प्रसंगी उपस्थित युवासेना जिल्हा युवा अधिकारी ॲडव्होकेट पंकज गोरे, उपशहर अधिकारी
आकाश शिंदे होते. फराळ कपडे स्वेटर गोळाफेरी यशस्वीतेकरिता विभाग अधिकारी भटू शेट्टे, निलेश चौधरी, सागर गोरे, भूषण चौधरी, पंकज सोनार, भावेश अहिरराव, राम परदेशी, प्रतीक ठक्कर, योगेश मराठे, उज्ज्वल कोठावदे, विशाल सातपुते, संकेत कोठावदे, प्रमोद माळी, गौरव धात्रक यासोबत युवासेना पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. युवासेनेच्या माध्यमातून एक करंजी, कपडे आणि स्वेटर लाख मोलाचे अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात येत असतो. सुरुवातीला वृत्तपत्रांच्या माध्यमातून आव्हान करण्यात येते, त्या आव्हानाला देखील प्रतिसाद देऊन नागरिकांच्या माध्यमातून भगवा चौकात मोठ्या प्रमाणात फराळ कपडे आणि स्वेटरचे लोकांकडून पाठवले जातात. तसेच युवासेनेच्या माध्यमातून धुळे शहरातील वेगवेगळ्या विभागात फराळ गोळा फेरीदेखील काढण्यात येते. त्याची सुरुवात आज पेट विभाग युवासेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. नागरिकांचा हा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात असतो. दरवर्षी हजारो नागरिकांपर्यंत आम्ही फराळ कपडे आणि स्वेटर पोहोचवण्याचं काम हे या उपक्रमाच्या माध्यमातून करत असतो. त्या होतकरू लोकांची आणि नागरिकांची देखील दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी व्हावी, त्यांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा. आणि आता तर असं झालं आहे की महागाई एकीकडं सरकारचे जे निर्णय चुकत आहेत त्यामुळं लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. जी दिवाळी 15 दिवस चालायची ती दिवाळी आता 2 दिवसावरून ठेपलेली आहे, कारण हे आजचे दिन आल्यामुळं सगळ्या गोष्टी अशा घडत आहेत. म्हणून आम्ही लोकांच्या हितासाठी आणि जे होतकरू खरंच आहे त्या नागरिकांसाठी त्यांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून हा उपक्रम कंटिन्यू ठेवून त्याची आजपासूनची सुरुवात आणि येत्या काळात वेगवेगळ्या विभागात याची फेरी होणार आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे तालुक्यातील हिंद्रुण गावात नजर आणेवारी चुकीची लावल्याबद्दल ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून विविध मागण्या मांडल्या. धुळे तालुक्यातील हिंद्रुण गावात चुकीची नजर आणेवारी लावण्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन दिलं. पीक आणेवारी 30 पैशांच्या आत लावा, पीक विम्याचा लाभ द्या, तालुका दुष्काळी जाहीर करा, चारा छावण्या उभारा, डाव्या कालव्यातून पूर्मेपाळा धरण भरा, गावात 2 रेशन दुकान द्या, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. याविषयी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, नरेंद्रसिंग राजपूत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावर्षी वरुणराजाने अवकृपा केल्यामुळे संपूर्ण आमच्या बोरी परिसरात हिंद्रुण, मोगण, मांडळ, अनकवाडी, बोरकुंड, रतनपुरा, निंबूळपासून बाबऱ्यापर्यंत पाऊस अजिबात झालेला नाही आणि आणेवारी त्यांनी नजर आणेवारी चुकीची पद्धतीने लावलेली आहे. तर ती आणेवारी कमी करावी. गुरांना अजिबात चारा नाही, पाणी नाही, तर चारा छावण्या सरकारने सुरू कराव्यात, उभाराव्यात. त्याचप्रमाणे पीक विमाचा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी शासनाने स्वतः लक्ष घालून त्या रिलायन्स कंपनींना थोडंसं दडपण आणून पीक विमा शेतकऱ्यांच्या पदरात कसं पडेल असं शासनाने करावे. निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा धुळे तालुक्यातला बोरी परिसर अनकवाडी सोनेवाडीपासून थेट निंबुळपर्यंत बाबऱ्यापर्यंतच्या परिसरामध्ये प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे. पिकांची परिस्थिती जेमतेम आहे. आजपासून हिंद्रुण, मोगण, दाडरा, दाडरी, कुलथ या गावांना पिण्याच्या पाण्याचं संकट आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाकडनं जी आणेवारी लावण्यात येते, प्राथमिक आणेवारी, नजर आणेवारी आणि अंतिम आणेवारी, तर नजर आणेवारीमध्ये चुकून शासनाच्या कर्मचाऱ्यांकडनं जास्तीची आणेवारी लावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण पसरलेलं आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती, होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील. ISO मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाची बक्षीस, 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्मकुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत,
सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती. आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय. आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा. आमचा नवीन पत्ता फुलवाला चौक श्रीराम मेडिकल समोर विनायक प्लाझा धुळे. प्रोप्रायटर आबा जाधव. मोबाईल नंबर 9970816627. फोन नंबर 0252-64-23-45. राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स. राधारानी साडीज आणि ड्रेसेस आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0252-62-233-449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धुळे जिल्हा निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवा संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली. धुळे जिल्हा निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवा संघाच्या वतीनं शनिवारी वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेला प्रमुख अतिथी म्हणून औरंगाबाद जिल्हा पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष वसंत सबनीस, अहमदनगर जिल्हा पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड, जळगाव जिल्हा पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष तुम पाटील, सरचिटणीस वसंतराव चौधरी, जामनेर तालुका पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष पना पाटील, सरचिटणीस नाका शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच धुळे जिल्हा निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवा संघाचे अध्यक्ष राजा पवार, कार्याध्यक्ष दस पवार आणि पदाधिकारी तसेच सभासद उपस्थित होते. सरचिटणीस बब पाटील यांनी या सभेसंदर्भात अधिक माहिती दिली. निवृत्तांची जी निवड श्रेणी होती त्याबाबत प्रशासनाशी झगडून वेळोवेळी नियम सादर करून आपण आपल्या जिल्ह्यातल्या जवळजवळ 99% काम पूर्ण केलेलं आहे. तसंच 2008 पासून तर 15 पर्यंत 115 लोकांना गट विम्याचा पैसा मिळाला नव्हता, त्याची माहिती मागवली आणि त्यासाठी सतत पाठपुरावा केला एक वर्षभर आणि त्या 115 लोकांना आपल्या या संघाने त्यांना न्याय मिळवून दिला. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. दुर्गाष्टमी निमित्त धुळ्यातील आई एकविरादेवी मंदिरात 200 महिलांनी सप्तशती पाठांचं पठण केलं. शनिवारी कार्तिक शुद्ध दुर्गाष्टमी होती. यानिमित्त धुळे शहरातील आई एकविरा देवीच्या मंदिरात नाशिक रोड येथील सेवेकरी तथा सप्तशती पाठासाठी महिला आल्या होत्या. नाशिक येथील सौ पद्मा आत्राम, कुमारी मीना घोडके तसेच धुळे येथील सौ पटेल, सौ कमल गुरव यांनी 200 महिलांसह पाठांचं पठण केलं. या संदर्भात मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी अधिक माहिती दिली. आज कार्तिक अष्टमीने अष्टमीनिमित्ताने आईच्या दरबारात सप्तशती पाठाचं सामुदायिकरित्या आयोजन करण्यात आलं आहे. त्या पाठाकरता नाशिक रोड येथील दुर्गा सप्तशती पाठ महिला मंडळ व धुळे येथील एकविरा देवी दुर्गा सप्तशती पाठ महिला मंडळ यांनी सहभाग घेऊन आज जवळजवळ 200 महिला या पाठाकरता बसलेल्या आहेत. आणि या पाठाकरता दरवर्षी गेल्या 5 वर्षापासून हे नाशिक रोडचं महिला मंडळ येत असतं आणि धुळ्याचं महिला मंडळ
येत असत आणि अजून दुसऱ्या महिला याच्यात सहभाग घेत असतात. कॅमेरामॅन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. ब्रह्मलीन श्री सद्गुरु बापूजी भंडारी यांच्या 41व्या पुण्यतिथी निमित्त धुळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. ब्रह्मलीन श्री सद्गुरु बापूजी भंडारी यांची 41वी पुण्यतिथी धुळ्यात साजरी करण्यात आली. यानिमित्त श्री सद्गुरु बापूजी भंडारी संस्थान देवपूर यांच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार शनिवारी सकाळी ध्वजपूजन आणि पादुकापूजन झालं. त्यानंतर श्रींच्या पादुकांना लघुरुद्राक्षाभिषेक करून शिष्य आणि भक्तमंडळींचं पादुकापूजन झालं. तसेच विटा सांगली येथील अभय भंडारी यांचं जाऊ संताची या गावा या विषयावर प्रवचन संपन्न झालं. दुपारी संस्थान कार्याचा वार्षिक आढावा घेण्यात आला. त्यानंतर आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. एक महाभयंकर कृत्य करणारा मनुष्य तुरुंगामध्ये होता. फाशीची वगैरे शिक्षा झाली होती. एक रस्ता जायचं आहे, पाण्याची एक बाटली ही त्याच्या पुढे ठेवायची आणि त्याला सांगायचं नुसतं या बाटलीकडे पहा आणि घेऊन यायचे घरी. एका वेळेला दोन कुंड्यांमध्ये एकाच जातीची एकाच वयाची दोन रोपं लावली होती आणि एक अतिशय सज्जन अत्यंत सचिल जन्मात कुणाबद्दल वाईट विचार ज्या मनुष्याच्या मनामध्ये आला नाही असा अत्यंत सात्विक वारकरी संप्रदायातला एक मनुष्य त्याच्याकडे एक पाण्याची बाटली घेऊन जायचे. रोज ती बाटली त्याच्याकडे समोर ठेवायची आणि त्याला म्हणायचं महाराज याकडे पहा फक्त तुम्ही आणि येऊन ठरवून सचिल मनुष्याने पाहिलेली त्याची दृष्टी ज्यावर पडली ती पाण्याची बाटली एका रोपाला ओतायचे आणि महाभयंकर कृत्यांकरता फासावर ज्याला लटकवणार आहे त्याने पाहिलेली पाण्याची बाटली दुसऱ्या रोपाला ओतायचे. ज्या सचिल मनुष्याची दृष्टी ज्या पाण्यावर पडत होती सातत्याने त्या रोपाची वाढ इतकी निरोगी आणि इतकी उत्तम होती. कॅमेरामॅन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एकदा जाणून घेऊया ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधारानी साडी. 9,800 रुपयांची लाच घेताना MIDC वसाहतीच्या सहायक क्षेत्र व्यवस्थापकाला अँटी करप्शन विभागानं केली रंगेहात अटक. युवासेनेतर्फे गरजू लोकांसाठी 1 करंजी कपडे स्वेटर संकलन सुरू. धुळ्यातील पेठ भागातून काढण्यात आली मदत फेरी. धुळे तालुक्यातील हिंद्रुण गावात नजर आणेवारी कमी लावल्याबद्दल ग्रामस्थांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. धुळे जिल्हा निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवा संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. दुर्गाष्टमीनिमित्त धुळे शहरातील आई एकविरादेवी मंदिरात 200 महिलांनी केलं सप्तशती पाठांचं पठण. ब्रह्मलीन श्री सद्गुरु बापूजी भंडारी यांच्या 41व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न. आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.